नवी मुंबई नेटवर्क। वर्षों से चली आ रही परंपरा के तहत भारतीय जनता पार्टी जुहूगांव जुहूगांव ग्रामस्थों द्वारा जुहूगांव में एक गांव एक होली उत्सव का परंपरागत तरीके से आयोजन किया गया। फागुन उत्सव के पूर्व छोटी होली अर्थात होलिका की मनमोहकता को और निखारते हुए जुहूगांव के तमाम ग्रामस्थों द्वारा मनमोहक रंगोली ने सभी का ध्यान इस दौरान आकर्षित किया। इस अवसर पर सागर नाइक भी जुहूगांव ग्रामस्थ द्वारा 35 वर्षों से आयोजित परंपरागत एक गांव एक होली में शामिल हुए, जहां उनके साथ पूर्व स्थानीय नगर सेवक प्रभाकर भोयर, पूर्व महापौर अंजनी भोयर, पूर्व नगर सेविका प्रज्ञा भोयर और जुहूगांव ग्रामस्थ मंडल के तमाम पदाधिकारी व प्रभाग के असंख्य नागरिक मौजूद रहे। इस दौरान सागर नाइक ने जुहूगांव के समस्त नागरिकों और ग्रामस्थों को होली की शुभकामनाएं देते हुए एक गांव एक होली संकल्पना को नवी मुंबई का आदर्श, नवी मुंबई के गांव की पारंपरिक खूबसूरती और एकता का प्रतीक करार दिया। इस कार्यक्रम की विशेषता थी कि पर्यावरण का ख्याल रखते हुए वृक्षों की पूजा कर नारियल का अर्पण और हर साल रात 12 बजे के बाद होलिका का दहन। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए सागर नाइक ने कहा कि 35 वर्षों से चली आ रही अखंड परंपरा को जुहूगांव ग्रामस्थों ने जीवित रखने का काम किया है, जो बेहद अभूतपूर्व है। होळी ही आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे आणि नवी मुंबईमध्ये प्रत्येक गावामध्ये होळी कित्येक वर्षापासून साजरी केली जाते आणि गेल्या 35 वर्षापासून जुहूगावमध्ये एक गाव एक होळी अशी साजरी करते आणि या होळीच्या माध्यमातून लोक एकत्र येतात, ग्रामस्थ लोक एकत्र येतात आणि प्रभाकर भोई साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथे एक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तिथे गुण्यागोविंदाने सर्वजण एकत्र येऊन बोलतात, एकमेकाशी समरस होतात, उत्सव साजरा करतात आणि एक उत्साहाचं वातावरण या जुहूगावमध्ये लाभलेलं आहे। मी त्या माध्यमातून या आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद देतो, सर्वांना मी होळीच्या शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आपली अखंड परंपरा चालू ठेवत आपल्या भाऊबंधुकी आपण ही कायम केली, सामाजिक एकता चालवी, असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो। इस दौरान प्रभाकर भोई ने कहा कि हमारा मकसद है कि एक गांव एक होली परंपरा के तहत गांव की एकता और अखंडता बरकरार रहे। होली हा पारंपरिक सण आहे आणि तो पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो, त्याप्रमाणे आम्ही जुगाव एक होली ही परंपरा आम्ही कायम राखली आहे। यामध्ये आम्ही जुगावचे ग्रामस्थ, माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते तसेच रहिवासी भाडेकरू यांना सगळ्यांना आम्ही या सणामध्ये सामावून घेतो। आज आम्ही असं सांगू वाटतं की गेली 35 वर्ष कशी निघून गेली आम्हालाच माहिती पडलं नाही। ज्याप्रमाणे वर्ष निघून जातात त्याप्रमाणे पब्लिकाचा लोडाचा लोडा या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम आम्ही लहान मुलांना एक व्यासपीठ निर्माण करून देतो, तसेच आम्ही महिलांसाठीसुद्धा करमणुकीचे कार्यक्रम आखले जातात आणि ते पण सुद्धा यशस्वी होतात। आज माझ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करीन की एवढ्या वर्षापासून ते माझ्या पाठीमागे आहेत, मला साथ देत आहेत, प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यामागे त्यांचा मला मोठा सहभाग लागतो। त्याचप्रमाणे माझे नेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब असतील, सन्माननीय खासदार संजूजी नाईक साहेब असतील, तसेच माझे आमदार संदीपजी नाईक साहेब, आता सागरजी नाईक येऊन गेले, म्हणजे ह्या लोकांचं मला नेहमीच पाठबळ मिळतं आणि त्याप्रमाणे त्यामुळे मी प्रत्येक कार्यक्रम करण्यास संपूर्ण माझ्या सहकाऱ्यांचं मी यशस्वी होतो, हीच माझ्या मनाला एक चांगली गोष्ट वाटतं आणि खरोखर 35 वर्षाचं
जी परंपरा मी कायम राखली, मला प्रत्येकाने साथ दिली, मी त्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक करीन आणि खरंच याच्यापुढे पण मला अशी साथ द्यावी आणि प्रत्येक कार्यक्रम माझा यशस्वी करण्यात यावा अशी अपेक्षा करतो। बता दें कि इस दौरान प्रभाग के नागरिकों के लिए मनोरंजनात्मक कार्यक्रमों का आयोजन भी किया गया, जहाँ प्रभाग के बच्चों ने विभिन्न प्रतिभा दिखाकर माहौल को जोशीला बना दिया। इस दौरान इस मनोरंजनात्मक कार्यक्रम में प्रभाग के ग्रामस्थ बड़ी संख्या में मौजूद रहे, जिन्होंने फिर एक और बार अपनी एकता से एक गांव एक होली के पीछे के मकसद को कामयाब कर एक अनोखा संदेश दिया। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।